आता आपण बघूयात विविध जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. जायकवाडी धरणातून परभणी जिल्ह्यातील 42 गावांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा. पाटबंधारे विभागानं पाठवला शासन दरबारी अहवाल. 42 गाव संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश. साक्री तालुक्यातील लाठीपाडा धरणाचं आरक्षित पाणी धुळे तालुक्याला मिळणार. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या बैठकीत निर्णय. कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची 87वी वार्षिक सर्वसाधारण सभा. उदयसिंह पाटील उंडाळकरांच्या उपस्थितीत पार पडली सभा. जळगावच्या पाचोरा तालुक्यातील शेवरे दिगर गावातील सारंग माध्यमिक शाळा वादाच्या भोवऱ्यात. 113 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण दाबत असल्याचा पवार गटाच्या सतीश पाटलांचा आरोप. धुळ्यात जनावरांसाठी शेतकऱ्यांकडून ऊसाच्या पिकाची लागवड. संभाव्य चारा टंचाईची समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांकडून ऊस लागवड. जळगावात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान. ई पीक पाणी नोंदणीतही अडचणी. शेतकऱ्यांकडून ई पीक पाणी नोंदणीची मुदत वाढवण्याची मागणी.